खर तर आपण आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी शेतीकडे जर बघितलं आणि त्या पद्धतीची सेंद्रिय शेती केली भारतात एकही माणूस आजारी पडणार नाही. सहा महिन्याचं एक उदाहरण, गेल्या सहा महिन्यात सगळे रेस्टॉरंट हॉटेल्स बंद होते, पडलं का कुणी आले? तुम्ही बघा एकही माणूस आजारी पडला नाही. आजारी काय, फक्त कोरोना, दुसरं काय? अक्षरशः संबंधित काही डॉक्टरांना दवाखाने बंद करावे लागले रुग्ण नाहीत म्हणून, हे वास्तव आहे. हे याचं कारण आपण आता तरी ओळखलं पाहिजे की कोणतं अन्न खावं कोणतं खाऊ नये, एवढं जर ओळखता आलं तर आपलं आरोग्य आपल्या ते शेतीशी निगडीत आहे. म्हणून आपण चांगली शेती केली, शुद्ध अन्न, शुद्ध बियाणं आणि शुद्ध धान्य तयार केलं, हे पुढचे प्रश्न सगळे होते. पंजाब हरियाणा प्रांतामध्ये खूप हरित क्रांती झाली गेल्या 50 खूप फर्टिलायझर, खूप विषारी औषध होणाऱ्या पिकांवर त्यांनी मारली. आज पंजाबमध्ये 70% लोकसंख्येत 70% कॅन्सरचा उपद्रव झाला. पटेंद्यापासून बिकानेर पर्यंत धावणारी रेल्वे तिला कॅन्सर एक्सप्रेस आली होती. म्हणून मधल्या काळात 150 साधूंना कॅन्सर झाला. सुदैवानी वनस्पती इथे येऊन ते आमच्या आरोग्य विभागाने दाखवावी की 70 तो काढा. अक्षरशः त्या 150 साधूंनी ही वनस्पती सगळी घेऊन गेली. आम्ही त्यांना सेवा म्हणून दिली आणि काय सांगावं, 1.5 ते 2 महिन्यात 100% खडखडीत ते दिवशी चालू करते. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहे, परत ते भेटायला त्यातले 10-5 जण आहे. आणि त्यांनी काय सांगावं की बोले आपले जो दवानी जडीबुटी हम सब लोग अच्छे होते मगर आपने कुछ उसका मूल्य दिया नहीं. त्या मूल्य त्यांना सांगितलं याचं मूल्य खूप मोठं आहे, एवढं मोठं आहे की तुम्ही ते देऊ शकत नाही असं म्हटलं ते जरा डोक्याला हात लावून खाली असं काय मूल्य आहे? फार मोठं मूल्य आहे. तुमच्या पंजाब हरियाणा प्रांतामध्ये जेवढे कॅन्सर रुग्ण आहेत त्यांना बरं करण्याची ही वनस्पती हे चांगलं मूल्य आहे. तुम्ही जो नागरिकांनी घेऊन आणि त्यांना बरं करणं हे आमचं मूल्य आहे. मग त्यांना कळलं आणि आता फार मोठ्या प्रमाणात पंजाब हरियाणामध्ये ही वनस्पती आपण पाठवत आहोत तरी ती पोहोचत नाही. मागणी खूप आहे तेवढा पुरवठा, ही वस्तुस्थिती आपणाला माहीत असावी म्हणून सांगण्यात येते. म्हणून यापुढे अन्न कसं खावं कोणतं खावं की जेणेकरून कॅन्सरचं कुठलेच आजार होऊ नये असं प्रशिक्षण, असं मार्गदर्शन डॉक्टर लोकांनी सर्वसामान्यांना सेवेकऱ्यांना भाविकांना देणं गरजेचं आहे. म्हणजे सेव्याचं कामच नको, अन्न असं खावं की कुठला आजार होणार. मनुष्य जन्माला येताना 3 आजार घेऊन येतो, 3 नाड्या त्याच्या आहेत, वात नाडी, कफ नाडी, पित्त नाडी. या 3 नाड्यांमध्ये 3 प्रकारची अन्न वर्ज्य करायचे. वाल नाडीवर व नावाचे जे पदार्थ आहे भाजीपाला आहे मग त्यात वालवड आहे, वाटली आहे, वाटाणा आहे, तो जर बंद केला तर वात विकृतीपासून तुमचं संरक्षण. म्हणून वाताला घालवायचं असेल तर वरचे पदार्थ आपण वर्ज. कप, कप जो विकार आहे तो केळी, सीताफळे आणि दूधयुक्त चहा ही माणसं घेतात रोजी नाही, त्यांना 100% कपाचा त्रास. इंग्रज लोक मोठे हुशार, त्यांनी या देशावर 150 वर्ष राज्य करताना चुकूनही दुधाचा चहा घातला नाही, ब्लॅक टी, कोरा चहा घातला. आयुष्यात त्यांना तरी कप झाला नाही किंवा ते आघाडी केले, त्याचं कारण कोरा चहा. पण आम्ही भारतीय लोकांना तो आवडत नाही. आम्ही काय करतो, बासुंदी सारखा खूप दूध टाकून तो चहा घेतो, मोजून 10 मिनिटात त्याचा कप तयार होतो.
आणि मग पुढचे उपद्रव पुढचे आजार असतात. पित्त तिसरी नाही. पित्त हे प्रत्येकाला त्रासदायक आहे, हृदय विकारापर्यंत त्याचा मदत आहे, म्हणून चुकून आयुष्य आहे. पित्त होईल असे पदार्थ टाळताना पहिले पोहे आहे. इथे बसणाऱ्या सर्वांना ते आवडतात, पण ते जर वर्ज केले आयुष्यात पित्ताचा त्रास होणार. दुसरं हिरवी मिरची, तिसरं शेंगदाणा. शेंगदाणा इतका वाईट आहे, त्या विदर म्हणजे त्याचा जो अंकुर आहे तो जर आपल्या आहारात गेला त्या पिकाला डोकेदुखी सुरू होते. म्हणून तुम्ही इथं कोकणातली माणसं आलेली बघा, चुकून शेंगदाणा खा, त्या खोबऱ्याचा वापर करतात. स्वयंपाकाला सुद्धा तोंडी देताना खोबरं वापरतात, शेंगदाणा वापरतात, तुरीचं वरण वापरतात. तुरीचं वरण ताबडतोब पित्ताला कारणीभूत आहे. कधीतरी 2 महिन्यातून खाणं तर भागवायला, परंतु राहणीमान बदलल्यामुळं आपण जे पूर्वी सणावाराला खायचो तेच लोक आता रोज खायला लागले. त्यामुळं पित्त ऍसिडिटी ज्याला आपण म्हणतो त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आणि त्यानं खूप आजार निर्माण केलेले आहे. म्हणून कफ वात पित्त याची अनुषंगी हे जे पदार्थ आहेत, आणि त्यात अजून एक 5 पांढरे पदार्थ आहे महाराष्ट्रात भारतात पीक नाही, ते जर आपण त्यांचे केले किंवा वर्ज केले तर आपला कुठलाही आधार पण आपल्यापर्यंत. त्यात पहिला पदार्थ आहे पांढरा साखर, महाराष्ट्रात पीक नाही. गेल्या 70 वर्षात आमच्या साखर सम्राटांनी एक चांगलं काम केलं, प्रत्येकाच्या घरी डायबेटिक पोहोचवलं. असं एकही घर नाही की तिथे मधुमेह पोहोचला, परंतु पडोशी जी राज्य आहे गुजरात मध्य प्रदेश सारखी तिथे अशी साखर बनवत नाही, तिथे खांडसरी बनवतात. त्यात कुठलाही सल्फर गंधक टाकत नाही. सल्फर आणि गंधक ही फार मोठी आंगळी श्रद्धा डोळत होती ना आम्ही करतो, ही आहारात आली की हे सगळे विकार वाढतात, मधुमेह वाढतो, पिण्यात येतो. म्हणून चुकू नये आपण साखर खाताना. आपल्या कृषी विभागात ही साखर तयार केलेली आहे खाण्यासाठी, ती जर आपण रोजच्या वापरात ठेवली तर डायबेटिक्स पासून मधुमेहापासून आपली सुटका होईल. म्हणून त्यासाठी हे सर्व काढतो. दुसरा पांढरा पदार्थ ताकातनी काय. आपण म्हणजे द्वारकेला काही वर्षापूर्वी भागवत सप्ताह यांचा प्रपत्र वापरतो. पेठ द्वारकेमध्ये टाटांचं फार मोठं फार मोठी फॅक्टरी आहे मिठाची. रोज 1000 वॅगन जगात आणि देशाला ते मीठ पुरवतात. त्या मिठामध्ये 16 ते 17 प्रकारचे विषारी केमिकल्स ते टाकतात. इतके भयानक आहे की तुम्ही त्या फॅक्टरीपर्यंत नाकाला रुमाल लावून सुद्धा पोहोचत नाही, इतकी दुर्गंधी आहे. त्याचा परिणाम असा होता की तिथे जे मीठ बनवणारे लोक आहेत सर्वांना बऱ्यापैकी हत्ती रोग झाले, कधी न बरे ते आम्ही डोळ्याला बघितले. चुकून टाकाचं मीठ न आणता जर आपण आयुर्वेदिक शेंद्र तथा खाणीतलं मीठ, मिठाचे 12 प्रकार आहेत, महात्मा गांधींच्या काळात त्या देशाला मीठ मिळत नव्हतं. चुकून जर आज गांधी असते पहिलं टाटाचा मिठावर सत्याग्रह केला असता आणि ते बंद केलं. सांगायचा आशय असा आहे की मीठ सेंद्रिय पण कमी प्रमाणात वापरतो. जास्त प्रमाणात मीठ खाणाऱ्या लोकांच्या किडण्यात हे होणं किंवा मेमरीचे आजार होणं किंवा तत्सम आजार होणं हे ठरलेलं आहे. म्हणून आपण पांढऱ्या पदार्थातले हे 2 पदार्थ उपयोग करतो. पुढचा पांढरा पदार्थ मैदा. दिवाळी जवळच आलेली, दिवाळी मैद्याला हात मारते, मैदा दिवाळीला. म्हणून आमच्या भगिनींनी मैदा वापरू नये. शक्यतो मैदा न वापरणारे पदार्थ जर आपण बनवले तर आपल्याला डॉक्टर शोधावा लागणार नाही किंवा आपली प्रकृती बिघडणार नाही. म्हणून त्या दृष्टीनं भगिनींनी असे काही उपक्रम राबवले, असे काही बचत गट राबवले की ज्यात मैदा नसेल, जेणेकरून आपली प्रकृती फास्ट आहे आपल्याला सांभाळता येईल. भविष्य काळातच सांगणार आहे. पुढचा पांढरा पदार्थ बेकरी आहे. जे लोक बेकरी खातात त्यांच्या पोटाच्या तक्रारी,
इथे आमचे मुंबईकर कसे तुम्ही त्यांना विचार एक टाइम जेवण नसलं तर चालेल पण पाव वडा आम्हाला काय आमचे काही पुणेकर त्यांना जोडी आहे मुंबईकर परंतु वयाने चाळीशी उलटत नाही पोटाच्या तक्रारी सुरू होतात शस्त्रक्रिया करायला म्हणून एक वेळी शिळी भाकरी खाल्लेली परवडेल परंतु या बेकरीपासून जर आपण दूर राहिला आयुष्यात आपली प्रकृती बिघडणार म्हणून प्रकृती बिघडू नये यासाठी आहार तंत्र आमच्या इथे समोर डॉक्टर बसले ते सांगणार आहे आहार कसा एवढं जरी आपण पाळलं तर आपण त्यावर मात करू शकतो असे हे दीपावलीच्या काळातले पाचवी पांढरे पदार्थ आपण जर वर्ज्य केले कमी केले तर आपणाला सर्वांना त्याचे अनुभव निश्चितपणे कारण हे भगिनींचे आहार भगिनींनी जर हे लक्षात आणून दिलं तर निश्चितपणे आपण यावर मात करू त्यानंतर कॅन्सर सारख्या इलाजावर आपण आता मागा बोललो की सप्तरंगी रानभेंडी वेखंड वेखंड हे गाठीच्या कॅन्सरावर रामबाण इलाज आहे ज्यातून आपली सुटका होण्यासाठी कोरोनावर मात करण्यासाठी आपण गेले काही दिवसापासून आमच्या सर्व बहिणी एक तांब्याच्या भांड्यामध्ये एक 4-5 लिटर पाणी उकळून त्यात सोन्याचा धातू टाकून एक चमचा हळद टाकतो म्हणजे लागतं काय तांब्याचं भांडं एक चमचा हळद आणि सोन्याचा अंगठी किंवा धातू हे उकळलेलं पाणी जर आपण सतत पिण्यासाठी वापरलं 12 महिने 24 तास आयुष्यात कॅन्सर स कोरोना स कुठलेही साथीचे आजार तुमच्यापर्यंत पोहोचणार तांब्याचं भांडं तुमच्या घरात आहे हळद तुमच्या घरात आहे स्वयंपाकात तुम्ही वापर आमच्या आता एकही बघितली नाही की त्यांच्याकडे 1 ग्रॅम सुद्धा सोनं नाही आपल्याला फार सोन्याची गरज नाही 1 ग्रॅम काल आणि त्याचा वापर लोकांना दाखवण्यासाठी न करता कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आपण करावा हे कळकळीचं सांगतो म्हणून त्या दृष्टीनं आपण आरोग्य संविधानाच्या दृष्टीनं या बाबी फार सोप्या आहेत करणाऱ्यांना सोप्या आहेत त्या आपण अवश्य कराव्यात जेणेकरून आपलं आरोग्य अबाधित राहील आपलं आरोग्य